नमस्कार कुक विथ दियारामध्ये मी दियारा तुमचे स्वागत करते आज आपण हिवाळा स्पेशल अतिशय चविष्ट आणि गरमागरम टोमॅटोचा सार कसा बनवायचा ते बघणार आहोत चवीला खूप छान आणि हिवाळ्यामध्ये असा गरमागरम भातासोबत खाण्यासाठी असा उपयुक्त टोमॅटोचा सार जर विथ दियाराला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जेला जे लाल कलरचं बटन दिसतंय ते दाबून सदस्य व्हायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया आजकाल बाजारामध्ये खूप छान टोमॅटो येत आहेत म्हणून मी असे लाल रंगाचे टोमॅटो पाच घेतले आहेत मध्यम आकाराचे टोमॅटो जर तुम्ही लाल घेतले तर साराला छानपैकी लाल कलर येऊ शकेल म्हणूनच हे मी टोमॅटो लाल घेतले आहेत टोमॅटोच्या मागचा भाग कापून घ्यायचा आहे आणि व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे आपल्याला सुरीने टोमॅटोला चीर मारून घ्यायची आहे कुकरचं भांडं घ्यायचं आहे कुकर मध्ये हे टोमॅटो एक एक करून रचायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला फक्त अर्धा कप पाणी ॲड करायचं आहे कारण का टोमॅटो हे पटकन शिजतात आणि पाणीही सोडतात त्याच्यामुळे या अर्ध्या कपमध्ये टोमॅटो सहज शिजतील आपल्या दोन कु दोन शिट्ट्या काढून झालेल्या आहेत कुकर आपला थंड झालेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे टोमॅटो शिजलेला आहे सालं वेगळी झालेली आहेत ही सालं ही आपल्याला टोमॅटोपासून वेगळी करायची आहेत जेणेकरून आपल्या साराला खूप छान टेस्ट येऊ शकेल साल वेगळी काढून झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक एक करून आपल्याला हे टॉमॅटो वाटून घ्यायचे आहे जर कोणी टॉमॅटोच्या बिया खात नसतील तर त्या वेगळ्या कर करायच्या असतील तर तुम्ही त्याही करू शकता एक एक करून आपण टॉमॅटो घेतला आहे आणि जे पाणी होतं ते आपण एका भांड्यामध्ये काढून बाजूला ठेवून देणार आहोत जर कोणाला टॉमॅटो वाटताना या पाण्याची गरज लागली तर तुम्ही हे पाणी ॲड करू शकता आपली टॉमॅटोची प्युरी रेडी झालेली आहे आणि ती आता आपण एका बाजूला ठेवून देणार आहोत टॉमॅटोचा सार घट्ट करण्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे त्याच्यामध्ये मी आठ दहा लसणाच्या पाकळ्या कोथंबीरच्या काड्या आणि चवीप्रमाणे मिरची मी तर तीनच घेतलेल्या आहेत तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता कोथंबीर आलं आणि तीनच काळी मिरी घ्यायची आहे जास्त काळी मिरीचा वापर करायचा नाही त्यानंतर त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी सुकं खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत असं नारळ होतं या नारळातून मी चार पाच खोबऱ्याचे तुकडे वापरायला घेतलेले आहेत त्यानंतर हे सगळं वाटण एक एक करून मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत एक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे पुढे व्हिडिओत तुम्हाला दिसतंय त्याप्रमाणे तुम्ही ही प्रोसेस करू शकता जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थोडं थोडं पाणी टाकत मी आपण खोबऱ्याची चटणी करतो त्याप्रमाणे मी हे वाटण वाटून घेतलेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया एक फ्राइंग पॅन ठेवलं आहे त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे ते तेल गरम झालं छानपैकी की, की त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी द्यायची आहे हिंग खूप इम्पॉर्टंट आहे टॉमॅटोच्या सारमध्ये जेणेकरून आपल्या टॉमॅटोची साराची टेस्ट खूप छान होईल आपला कढीपत्ता मस्तपैकी तडतडला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता जे आपण मिक्सरमध्ये खोबऱ्याचं वाटण करून घेतलं होतं ते ॲड करायचं आहे खोबऱ्याचं वाटण छानपैकी मस्त शिजू द्यायचं आहे दोन मिनटं ते शिजल्यावर लगेचच त्याच्यामध्ये काही कोरडे मसाले ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये एक चमचा हळद पावडर हिरवी मिरची टाकल्यामुळे आपण लाल कश्मीरी लाल तिखट टाकत आहोत फक्त रंग येण्यासाठी त्याच्यानंतर आपला एक चमचा धणा पावडर टाकायची आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे हा मसाला छानपैकी तेलात परतवून घ्यायचा आहे दोन मिनटं झाकण ठेवून त्याला छान शिजू द्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जी आपण टॉमॅटोची प्युरी केली होती ती प्युरी ॲड करायची आहे प्युरी ॲड करता केल्यावर जी आपण टॉमॅटोचं पाणी उज वाचवून ठेवलेलं होतं ते पाणीसुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे भातासोबत कोणाला जसं आवडेल कमी जास्त किंवा घट्ट पातळ याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करा आणि टॉमॅटोच्या साराला छानपैकी उकळी येऊ द्या म्हणजे आपला टॉमॅटोचा सार हा खूप चविष्ट आणि छान लागेल हिवाळा स्पेशल रेसिपी चालू आहे थोड्या दिवसांनी लगेचच आपण दिवाळी स्पेशल रेसिपीज पण चालू करणार आहोत तर चॅनलवरती नक्की सगळ्या रेसिपी पाहत जा आणि मला कमेंट करत जा जेणेकरून रेसिपी बनवायला अजून उत्साह निर्माण होईल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा परत भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय